नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु यस अमोल या चॅनलमध्ये। सर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपल्या चॅनलचं नाव आहे मॅथ्स गुरु यस अमोल, एक एज्युकेशनल चॅनल आहे। पहा, आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिपमधील गणित या विषयातील हे प्रकरण 17वे आहे। प्रकरणाचं नाव आहे पायथागोरसचा सिद्धांत। पायथागोरस एक शास्त्र गणित तज्ज्ञ होते आणि त्यांनी एक सिद्धांत मांडला आहे। पहा कशा संदर्भात आहे तो आपण खाली जाणून घेऊया। पहा, काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश, कोण बी हा किती दिलेला आहे तर 90 अंशाचा दिला आहे। कोण बी समोर बाजूला कर्ण म्हणतात, ही पहा हे ए सी काय, ए सीला कर्ण म्हणतात, हा काय तर कर्ण म्हणतात। कोण बी लगतच्या बाजूंना काटकोन करणाऱ्या बाजू म्हणतात। आता पहा पायथागोरसचा सिद्धांत, काटकोन त्रिकोणात कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवरील चौरसाच्या क्षेत्रफळा इतके क्षेत्रफळाचे बेरचे इतके असते। हे पहा काटकोन पायथागोरस सिद्धांत काय, ह्या दोघांचे क्षेत्रफळ हे कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवरील चौरसाचे क्षेत्रफळ बेरजे इतके असते। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग हे कसे समान असते। पा म्हणजे कर्ण वर्ग बरोबर आपण असं पण म्हणू शकतो पाया वर्ग अधिक उंची वर्ग। सोबतच्या आकृतीत त्रिकोण ए बी सी मध्ये मापकोन बी किती 90 अंशाचा आहे, ए सी बरोबर ए बी अधिक पी सी। म्हणजेच आपण तो असं पण लिहू शकतो बीचा वर्ग अधिक एचा वर्ग अधिक सीचा वर्ग। पहा इथं दिले बी म्हणजे बीचा वर्ग, एचा वर्ग अधिक सीचा वर्ग। त्रिकोणात जर सर्वात मोठ्या बाजूंचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेवढा असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो। सोबतच्या आकृतीत त्रिकोण ए बी सी मध्ये तीन बाजूंची लांबी दिली, ए बी आणि सी। बी ही सर्वात मोठी बाजू आहे। जर बीचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक सी वर्ग तर मापकोन बी बरोबर 90 अंश। काटकोन त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी दर्शक संख्यांच्या गटास पायथागोरसचे त्रिकोट असे म्हणतात। पायथागोरस त्रिकोट पहा 3, 4, 5, 6, 8, 10 म्हणजे पहा 3 च्या पटीत हे पाहिले, 3 × 6, 4 × 8, 5 × 10 पुढील त्रिकोट काय येईल तर पहा 3 × 6 इथे 3 × 3 9 हे 4 × 3 12 आणि 5 × 3 15 पुढील त्रिकोट असं येणार आहे। पहा पायथागोरसची त्रिकुटी पहा काय तर पायथागोरसची त्रिकुटी प्रकार 1 3, 4, 5 ची पट पटीतील संख्या 1 पट पहा हे पहा पटीत संख्या 3 × 6, 3 × 3 9, 3 × 12, 4 × 8, 4 × 3 12, 4 × 5 12, 5 × 2 15, 5 × 4 20 काय तर पटीत वाढत जाते हे त्रिकोण। 3, 5, 7 या विषम संख्येपासून सुरुवात करून त्रिकुटे मिळवणे, 3 या संख्येपासून मिळणारे त्रिकुट पहा 3, 4, 5 3चा वर्ग बरोबर 4 अधिक 5 बरोबर 9, 4, 5 लगतच्या संख्या। पुढील संख्या 5, 5चा वर्ग 25 म्हणजे 12, 15 या लगतच्या संख्येची बेरीज किती होती तर 25 होते। म्हणजे त्रिकोट काय होतं 5, 12, 15। त्याचप्रमाणे 7, 24, 25 हे तिसरे त्रिकोट आहे। प्रकार तिसरा, 3, 4, 5 या त्रिकोटात 3 व 4 अंकाचे अदलाबदल करून 4, 3, 5 हे पायथागोरसचे त्रिकोट आहे। 4 या संख्येला 2 या संख्येने गुणू, मिळणाऱ्या संख्येला 2 ने गुणून 1 मिळवू 1 वजा करू म्हणजे 4 × 2 = 8, 8 या संख्येला 2 ने गुणून 8 × 2 = 16, 16 या संख्येतून 1 वजा करून 1 मिळवू म्हणजे मिळणाऱ्या 2 संख्या पायथागोरसच्या त्रिकोटातील संख्या असते। 16 अधिक 1 = 17 आणि 16 - 1 = 15 म्हणजे
आठ पंद्रह सत्रह हा पायथागोरस त्रिकोण आहे। त्यानंतर आता चार या संख्येला तीन ने गुणो म्हणजे चार त्रिक किती झालं तर बारा झालं। मिळणाऱ्या गुणाकाराला बाराने बाराला तीन ने गुणो म्हणून बारा त्रिक छत्तीस, छत्तीसमध्ये एक मिळो व एक वजा करू, छत्तीसमध्ये एक मिळवली तर सदतीस होणार, एक मायनस केली तर पस्तीस होणार, म्हणजे बारा पस्तीस आणि सदतीस अशा प्रकारे एक पण काय मिळणार आपल्याला पायथागोरसचं त्रिकोण मिळालेलं आहे। त्यानंतर आता चार या संख्येला चारने गुणो म्हणजे चार चौके ते सोळा, मिळणाऱ्या गुणाकारा सोळाला चारने परत गुणो, सोळ चौक चौसष्ट, चौसष्टमध्ये एक मिळो किती होणार तर पासष्ट होणार, पाच चौसष्टमध्ये परत एक मायनस केलं त्रेसष्ट, म्हणजे सोळा त्रेसष्ट पासष्ट हे पायथागोरसचं त्रिकोण आहे। महत्त्वाचं सूत्र आहे चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात दोन गुणिले बाजू आणि चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे एक छेद दोन कर्णाचा वर्ग। तीस साठ नव्वद अंश त्रिकोणाचे प्रमेय, त्रिकोणाच्या आणि कोणती कोणाची मापे जर तीस साठ नव्वद अंश असतील तर तीस अंश मापाच्या सोन्यासमोर बाजू कर्णाच्या एक छेद दोन पट असते व साठ अंश मापाच्या कोणासमोरील बाजू वर्गमुळात तीन छेद दोन पट असते। त्यानंतर आहे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद त्रिकोणाचे प्रमेय, पंचेचाळीस पंचेचाळीस आणि नव्वद त्रिकोणातील कोणाची मापे जर पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद असे असतील तर पंचेचाळीस कोणासमोरील बाजू वर्गमुळा एक छेद वर्गमुळा दोन पट असते।